गाइस झाले आपलं खाऊ घेऊन आता आपण निघूया पटापट. चुना लावतात मला माहित आहे का? नाही झुलीला वगैरे खाऊ. चांगला पटका लावले, बेल बनवला मस्त झुलीने. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे मस्त पैकी. सकाळ सकाळ फ्रेश चालू. आता आपल्याला जायचं कोकोला आणि जुलीला वगैरे खाऊ घ्यायसाठी. किती दिवस झाले त्यांना खाऊ वगैरे काहीच आणत नाही. आता भाई त्यांची फुल सोय करेल. आले का जुली? चल ये 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 तुला आमच्या साठी भरपूर सारा खाऊ आणलाय वहिनीने माझ्यासाठी. कुठं आहे लपून ठेवला बाबू? खाऊ आण. बाबूला इथं काय होऊन गेले? मोठी आई जाते ना. मग मोठी आई पण गेली का? अच्छा. तर गाईज मोठी आई, दादा, आई वगैरे सगळे जण गेलेत कल्याणला. कशासाठी? मसाला कुठायला. मी जातो आता कोकोला खाऊ आणायला. कारण की इथं काय लक्ष देत नाही माझ्या कोको आणि कणाव जोडी वगैरे. किती दिवस खायला टाकला तुम्ही? तुम्ही टाकू होते ना? घेऊन येतो आता. पैसे दे थोडे. चल जा ना वाईने थोडे दे. माझं पण खपलं काहीच राहिलं ना. बेकारी झाले. आले जा पटकन. कधी कुठून आले? आपल्याला जायचं ना 20 तारखेला. फिक्स आहे का? तर चला म्हणजे पटापट मी कोको साठी खाऊ घेऊन येतो. तर गाईज पहिला यांना घेऊन जातो कोकोला आणि याला शॉप वरती. यांना काय काय पाहिजे यांच्या आवडीचं घेऊन येतो. हा ले भुकाड झालेत. आपले जुली चल बस कुठे बस. आज कुठे बस. चल पटकन बस. चल बस 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 जुली. अरे हिला वरती यायचं माझ्या बरोबर. बस चल. चला गाईज आता आपण निघूयात. गाईज इथं पार्क करून घेऊयात आपण गाडी. इथं जायचं आतमध्ये. ही जुली पहिलाच निघली का? अरे इथं कुत्रे असतात ना म्हणून भीती वाटत. चला 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 आतमध्ये जायचं. घाबरले घाबरले. चला चला. तर गाईज जस्ट आलोय. आता बघूया त्यांना काय घ्यायचंय. कोकोला पण आता खालती सोडता. बघता येतात का पाठी पाठी? चल कोको जुली घाबरले जाम जुली. बघूया आता काय घ्यायचं आपल्याला. कोको आणि जुली पागलच झाले बघता. जुली काला दाबरली रे. बेल्ट आता ना तोडत. आता साकली गेलो घेऊन गेलो ना. तेव्हा तोडतच नाही. दे ना हे पेडीग्री. दे दुसरा कोणता? आयडल टॉल आहे हा. फक्त मग ते जेनीला जर दोघांना आणखी एक द्या ना. मग मोठा देऊ का? तर गाईज झालं आपलं खाऊ घेऊन. आता आपण निघूयात पटापट. चुना लावतात मला माहित आहे का? नाही. चल 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 आता जायचं घरी. सेकंड गाईज झालं. आता आपलं सगळं काय घेऊन जुलीला वगैरे खाऊ. चांगला पटका लावले, बेल बनवला मस्त जुलीने. ये बाबा जुली कम कम. आईवरनं भांडणं झाली. जुली कम. बस बस सीट सीट कोको कम. बाबा आता तो जाईल खालती बिलती बसायला गाडीच्या खाली. जण नुसते पलाटे. चुले चल कम. आम्ही चाललो. चल इवक रस्त्यांच्यात आले. या चुली तिला घेऊनच जाणार ना आता आम्ही. चला बाय 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 बाय. येऊच नको. चल येऊच नको. चाललो आम्ही. ये बस बस पटकन मग पटकन बस कम. गुड. आई जस्ट आलो घरामध्ये. तेव्हा आई तर आमचे कसले झोपले. हा जेवले उठ मग. गाईज बघा खायलाचीच वाट बघते एखादी बसून. धनू लोडो खाऊला. उठा पटकन खाऊ. उठा उठा उठा. काय त्यांच्यासाठी आहे तुझ्यासाठी काय? चला उठा. हे उठला. सगळ्यांना समजलं काहीच खाऊ आलाय. तेव्हा त्यांना थोडं
धनु आहे धनु तुला बाबू झाले लोटाला समाजले आता खायला आले बघ आज घेते तरी कर वाहिनी देसी लावतो उद्या चल मग इथं मग काय भर आज भर म्हटलं उद्या गाईज मला जेवाल तर मस्त दिलाय बघा दा तुला कसली भाजी पाहिजे होती सांग आईने कर दिली तुला बघ ना तवऱ्याला चूप बसली लगेच बघ ना व्हिडिओ मध्ये घ्यायचं लगेच चूप बसते फक्त पोरीला बघ ना तवऱ्याला चूप बसली लगेच चूप बस मध्ये व्हिडिओ चालू केला साधी ना बोलले तिला घरी पाठवायची आता आपल्याला मग घरी ना जाणार हे वहिनी ओवीला पाठवायची ना घरी आपण माईला बाय बाय जेवायचं डाल पाच आणि घरी जायचं हा फोन वगैरे झाले आता मी जरा असं झोपतो आणि आमचा कधी प्लॅन होतो का माहिती केदारनाथ आताच माहिती कर ना लवकर 19 तारीख डन खरं सांग पुढचा महिना 19 ला शप्प आहेत माझं तिकीट काढले काय तिकीट काढले पैसे पैसे नाही माझ्या मी दिले ना पैसे आता तुला 3000 यार एवढे पैसे टक करशील का तो दिला 3000 मी सोरले पाकिटांच्या दिले अरे देवा सांगला पण नाही मला सांगायला का मी माझे पगारचा पैसे का द्यावणार यार गाईस बघितलं ना 3500 तिकीट 1700 रुपये मला सांगला पण नाही तुम्ही मला वाटलं बरं माझं भाऊ किती चांगला ना माझं बरं पैसे भरलं 4000 रुपये दिले नाही मी ते पण माझं देशे गाड्याला दिले कोणचं ते दोन कोणला द्यायचं तुला मला नको द्यावते मी सोड मी सोडून देतो माझे पैसे रास पैसे वाला मी आली चालेल संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी आता चहा प्यायला बसले चाय बी फ्रेश वगैरे झालो आता चाय बी पिऊन मस्त पैकी आणि खाऊ वगैरे टाकूया ना म्हणून भूक लागले ना खायला आणले मी चाय वगैरे पिऊन झालं माझं आता मी यांना खाऊ टाकून घेतोय पण रेडी झालं खायसाठी हे बघ झुले इकडे म्हणतात पेडीगिरी आणली यांच्यासाठी खाऊ बनवलंय मी आता वगैरे टाकून रेडी सर खायसाठी असं देणारच नाही तुम्हाला मी गो एका मिनिटात पूर्ण सपाट करून टाकला खातात की मजाक करतात काय रे वेट काय नाही बाबा काहीच नाही अरे काहीच नाही बाबा रेडी झाले खायसाठी त्यांचं रेडी केले मी विक्साचं फूड आहे आपलं इला दिलंच नाही चाय इला चहाच ना दिला आज वहिनी देऊ नको इला चहा बिलकुल पण तुला राग येतो यांना अजून खायला पाहिजे आवरत ना 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 लेवड धनू या धनू 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 येतो ना खा खा खबर अरे जुले तुझा नाही ना त्यांचं फूड आहे गाईज लोडोला पण भरपूर सारा खाऊ घातलाय आज झोपायची वेळ झाली त्याची ले माकले क माझे धुवूनच देत ना अंघोल यार नुसतं मस्ती करतो ले माक नका मारतो तो तुझ्या अंघोल करायला टाईम नाही भेटत बस हो गया क्या पैसा तर गाईज आज गोला खातो कितीक दिवसानंतर मी बचपन की यादें ताजे हो गई मेरी चला गोला खात खात चाललोय आता शॉप वरती चाललोय थोडासा टाइम देऊन येतो शॉप वरती संध्याकाळी सकाळी वगैरे जातो मी शॉप वरती एक एक टाइम कन्मर कन्मर एक लाईट गेले वाटते कर चला गाईस आता मी जस्ट शॉप वरती आलोय आता जरा बसता इथेशील आणि मग निघूयात घरी जेवायला खूप टाइम झाला कधी बसणं इथेच होतो तर थोडाफार यायला लागतो शॉप वरती जरा हँडल करायला तर गाईस शॉप वरून आम्ही आलो आता पाणीपुरी खायला भयाची एक नंबर पाणीपुरी असते बाहेर दोन पाणीपुरी टाकून दिल्या दादा पण इथं जोर घेतले आता कशी पाणीपुरी खरं सांग भाया जरा चांगले ना बनवत जरा आजच्या बनव ना चला एक नंबर पाणीपुरी आहे म्हणजे पटापट खाऊन घेऊ या गाईस तुम्ही मग पाणीपुरी खायला जाम दिवसांचे आज पाणीपुरी खातो गाईस पाणीपुरी वगैरे खाल्ली आहे आणि दादाने बघा काय खाते या का
तिकट लागणार चांगला चालू असतो. पण निघूयात, शॉप वगैरे क्लोजच करायचं आहे. 10:30 झाले रात्रीच्या, खूप टाइम झाला. आता निघूयात घरी. गाय जस्ट घरामध्ये आलो, आता फ्रेश वगैरे होऊयात. गाय जेवायला बघू. पाणीपुरी खाल्ल्या ना, पोटच भरलाय माझं. पाणीपुरी खाल्लाय, खाल्लाय. तू खाल्ला नसशील, मला माहितच आहे. काय खाल्ला तुम्ही? आई बघ, आई पाणीपुरी खाली. पैसे कोणाचे घेतले? गल्ल्या तू घेतले ना? मामान दिले बोलता. तुझ्या गल्ल्यांचे ना घेतले पैसे? कुठं? तू रोज देतो माझ्या पप्पाला. आम्ही त्याला खायला आवडं आणले तुम्ही. त्याला अगं त्याला शिकवायला लागतं रोजचे. त्याच्या नाही शिकणार तो. काय जर आईला टेन्शन येते माझ्या पप्पाचा, म्हणून माझ्या पप्पाला दुसरीकडे देऊन टाकते रात्री. कुठे आहे कुठे होते? कुठे होती? कुठे होती? चला जाऊ, चला आपण बाहेर जायचा फिरायला. फिरायला जायचा. तर गाईज चला आता आपण जेवायला बसलोय. जेवायला बघू आज काय भेटणार. बघ तुम्ही काय दिलं मला ते सांग. तर गाईज सोयाबीनची भाजी बोलले तर माझी फेवरेट. आणि आपला मंगळवार पासून डाएट पण चालू होणार आहे. तर भात मी बिलकुल पण खाणार नाही वहिनी. शपथ आई, शपथ. आई खन कमी एकदा बोलल्या तुला माहित नाही खाणार तर नाही. ना मी नाही खाणार. जेवायला वगैरे मस्त दिलाय. आणि जुलीला दिला का काय? जुलीला नको बोलत जाऊ आई. काही माणसासारखी आहे ती आई. ती नाही दोघी नाही. जुली नाही. जुली हे बा, आई काय बोलली तुला? मागणार लागत बोलली. कोण झाले? चल इथं झोपार. याला बाहेर तर काढ याला. पहिला पिक्चर बघत बसले. चल बाहेर झोपून दे म्हणा. नाही झोपत आता. गाईज हा तर इथं झोपलाय आणि मी पण आता झोपतोय. तर खूप जास्त थकलो वगैरे थोडासा झालाच. आणि आता एडिटिंग वगैरे करू. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये. जर आवडला असेल तर एक लाईक तर झालाच पाहिजे. जर लाईक नसेल करायचा तर कमेंट नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.